नमस्कार, मैं विलास उरकड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं। सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के तुमसर मोवाड़ी विधानसभा क्षेत्र से। तुमसर से पार्टी मुझे टिकट देगी या नहीं, जनता के मन में क्या अभी मैं बता नहीं सकता। राजू कारे मोरे विधायक। धीरे धीरे चुनाव नजदीक आ रहा और सभी पार्टी अपने अपने प्रत्याशियों को उतारने के लिए तैयार होते नजर आ रही। आइए जानते हैं पूरी खबर इस रिपोर्ट में। देखिए खबर सुप्रीम पावर न्यूज के लिए सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। लवकर झाल्या पाहिजे हे आपलं सर्व या गोष्टीवर लक्ष दिलं, त्यानंतर शिक्षणावर सुद्धा आम्ही आपलं लक्ष दिलं आहे। कारण आजच्या आपला या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांना कोणत्या गोष्टीची गरज आहे, त्यांना आपला आज आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे। पूर्व विदर्भाचा विचार केला तर आम्ही आता दोन तीनही बाबीत मागे आहोत। शिक्षणामध्ये मागे आहोत, नोकऱ्यामध्ये मागे आहोत, व्यवसायामध्ये मागे आहोत, शेतीमध्ये मागे आहोत। ते ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला काम करण्याची गरज आहे। आता आम्ही शिक्षणावर काम केलेलं आहे, आरोग्यावर आपलं काम केलेलं आहे। आमच्या ग्रामीण भाग येतो, दुर्मिळ भाग येतो, आदिवासी भाग येतो, या भागामध्ये शासनाने, केंद्र शासन असो राज्य शासन असो, यांनी खूप मोठ्या प्रमाणात आरोग्याची योजना राबवली आहेत। परंतु तळागाळापर्यंत आपला जो त्याचा रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट भेटत नाही आहे। त्याच्यासाठी आमची तळमळ सुरू आहे का तळागाळातल्या लोकांना रिझल्ट मिळायला पाहिजे, शिक्षणाच्या सुविधा तळागाळातल्या लोकांना मिळायला पाहिजे, त्या आपल्या जनसामान्यापर्यंत गेल्या पाहिजे। हेड टू टेल म्हणजे आखरी आपला केंद्रबिंदू एक सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याचा फायदा मिळायला पाहिजे, शेतकऱ्यांना फायदा मिळायला पाहिजे। शेतकरी शेती हे बाराही महिने सिंचनाच्या खाली आले पाहिजे, त्यांना चांगले उत्पादन घेता आले पाहिजे, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा तिने आपला वापर केला पाहिजे। या गोष्टीकडे आम्ही भर दिलेला आहे आणि त्यामध्ये काही प्रमाणात आम्ही आपलं काम केलेलं आहे आणि आम्हाला त्याच्यात रिझल्टसुद्धा आपल्याला मिळत आहेत। आणि एक आशेची किरण दिसत आहे का भविष्यात आपला त्याच्या चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जेव्हा जेव्हा आपला अतिवृष्टी झाली त्या त्या वेळेस आम्ही आपला पीक विमा कंपन्या असोत किंवा शासनाचे आपला अधिकारी असोत यांना आपला म्हटलं की तुम्ही मायक्रो याचं नियोजन करा, सर्वे मायक्रो करा, कोणीही शेतकरी चुकता कामा नये। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान जो झाला तर फूल नाही फुलाची पाकडी भेटवून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। जसं यावर्षी आता विचार केला तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या महिन्यात जी आपला अवकाळी पाऊस आणि आपला त्याच्यानंतर ओला दुष्काळ पडला किंवा आपला कडपा ओले झाल्या यामध्ये भंडारा जिल्ह्याला आपला 47 करोड रुपयाचा वाटप झालेला आहे। भंडारा जिल्ह्याला इन्शुरन्स कंपनी शासनाकडून त्यापैकी आम्हाला आमच्या आपला विधानसभेमध्ये 33 करोड रुपयाचा वाटप झालेला आहे। म्हणजे 47 करोडपैकी 33 करोड रुपयाचा वाटप हा आमच्या विधानसभेत झालेला आहे। तर आम्ही तो बघितला आहे, आम्हाला असा म्हणजे आमच्या हा म्हणणं नाही का आम्ही भेटवून दिलं, आम्ही अधिकाऱ्यांना म्हटलं का व शेतकरी एवढ्या कष्टाने कमावतो त्याला त्याच्या आपला जर नुकसान झाला आणि शासन जर त्याला मदत करतो तर तुम्ही ते प्रामाणिकपणे सर्वे करा, प्रामाणिकपणे त्याचे पंचनामे करा का त्या शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजे। त्याला एक आपला सरकारकडून जनप्रतिनिधी आशा असते का हे आमच्या पाठीशी आहेत, हे आम्हाला काहीतरी मदत भेटवून देतील आणि त्यामधून आम्ही आपला चांगले उभे होऊन आणि एक सक्षम आपलापणे आपलं शेती करू। त्यानंतर आम्ही शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते आपलं त्यांना जाण्या येण्याचे रस्ते नव्हते, इथे आम्ही 500 आपला किलोमीटरचे पानांचे रस्त्याचे काम सुरू आहेत। त्यात काही काम झालेले आहेत, काही काम आपलं प्रगतीपथावर आहेत, परंतु प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात ही आपला सायकल मोटरसायकल आपला गेल्या पाहिजे, त्यामुळे आपला त्याच्या विकासाला गती येईल आणि त्याच्या जो लक्ष केंद्रित आहे तो शेतीकडे होईल। तर आम्ही शेतीवर आणखी खूप काही काम करायचे आहेत, परंतु येणाऱ्या काळात आम्ही ते करणार आहोत। नाही, जनतेमध्ये आमच्या कौल असा म्हणता नाही येणार, आपला जनता सर्व आपला जसं आपण म्हणतो का एखाद आपला मांजर आपला डोळे उघडो डोळे झाकून दूध पिते आणि तिला वाटते का कोणी बघत नाही
परंतु कोणी ना कोणी तिला बघत असतो. तसं आपण जे कामं करतो आपल्याला आपली आपण खूप म्हणतो का असा केला तसा केला तसा केला, पण जनसामान्याला त्याच्या काय मिळाला हा महत्त्वाचा आहे. आता आपली स्तुती आम्ही खूप आप करू खूप आपला वाजा गाजा करू याला काहीच अर्थ राहणार नाही. ते सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्यांना त्याचा लाभ मिळाला आहे का हा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या दुसरा राहिला पक्षाच्या प्रश्न, तर पक्षाला सर्व गोष्टी बघून आता प्रत्येक पक्षामध्ये आपला उमेदवाराची आपला भरमार असते आणि त्याच्यात ते सर्वे वगैरे करतात, त्यानंतर सर्व गोष्टीचे आपला सर्व बाजू बघून तिकीट देत असतात. पक्ष आपला आम्हाला तिकीट देईल नाही देईल याच्याबद्दल आम्ही आता काहीच सांगू शकत नाही. का ते प्रत्येक पार्टी आपला प्रयत्न करणार आहेत. आपला मोठे पवार साहेबही प्रयत्न करणार, काँग्रेस पक्ष पण प्रयत्न करणार, श्री उद्धव ठाकरे साहेबांचे पक्ष पण प्रयत्न करणार, इकडे महायुतीचे सरकार आपले उमेदवार आणण्याच्या पूर्ण आपला पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार, तो चालत असतो. बाकी वोट देणारा हा जनता जनार्दन आहे. तो कसा विचार करतो, त्याला लाभ किती मिळाला, त्याला बळ किती मिळाला, त्याला आपला आधार कोणी दिला, या गोष्टीचा विचार तो मतं देताना करत असतो. आणि म्हणून त्यावेळेस आपला का होईल हे आताच मी सांगू शकत नाही. जनतेमध्ये आता आमच्याकडे कोल आहे असं काही सांगता येईल, कारण की आता निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत, निवडणूक मोडवर आपला सर्व पक्ष आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला आपला असा तर काय प्रत्येकाचं आम्ही उमेदवार आहो किंवा आम्ही आमदार आहोत, आम्हाला वाटते आम्ही असा केला तसा केला तसा केला, पण जनतेच्या मनात का दडला आहे हे आम्ही आता सांगू शकत. दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ.